मार्च महिना उजाडने आधीच नागपुरात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेऊन महापालिकेने ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे. आयुक्तांनी या संदर्भात विविध विभागांची बैठक घेतली आणि सूचना सुद्धा दिल्या. उष्णतेने गेल्या 146 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. फेब्रुवारीमध्ये संपूर्ण देशात तापमान प्रचंड वाढलं. 1877 नंतर प्रथमच फेब्रुवारीत पारा एवढा वर गेला. देशात सरासरी तापमान 30 अंशांवर आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा हा प्रकार असल्याचं आयएमडीने म्हटलंय. उन्हाच्या झळा माणसांप्रमाणेच आता वन्यजीवांना सुद्धा बसत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये प्राणी पाणवठ्यांकडे धाव घेत आहेत. दागोबा वाघ, जुनाबाई वाघीण आणि त्यांचे दोन बछडे सुद्धा पाण्याच्या शोधात कोलारा बफल क्षेत्रातल्या पाणवठ्यावर आले होते आणि वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजीत मडावी यांनी वाघोबाचं हे कुटुंब कॅमेऱ्यात चित्रित केलं. धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये रसाळ टरबुजांची मागणी वाढली आहे. तापमानाचा पारा 35 ते 37 अंशांपर्यंत गेलाय. सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, वेरिकोज व्हेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. त्यामुळे मागणीमध्ये वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच टरबुजाचे दर 15 रुपयांपर्यंत गेलेत. येणाऱ्या काळात हे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी टरबूज आणखी भाव खाऊन जातील अशी परिस्थिती आहे. नवी मुंबई एपीएमसीमध्ये कांद्याची आवक वाढली त्यामुळे भाव घसरलेत. घाऊक बाजारामध्ये किलोमागे 5 ते 8 रुपयांची घट झाली आहे. बाजार समितीत रोज कांद्याच्या 100 गाड्या दाखल होत आहेत त्यामुळे कांदा 7 ते 12 रुपये किलोनं विकला जातोय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे